विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। जीवाची बाजी लावून वाचवले अनेकांचे प्राण, त्यांना मिळणार का हा मान? OBC हक्क परिषदेची प्रशासनाकडे मागणी। भारतासह जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधित रुग्णांपर्यंत पोहोचून सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेविकांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या झेंडा वंदनाचा मान द्यावा अशी मागणी OBC हक्क परिषदेच्या वतीने अध्यक्ष संग्राम माने व पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। या सत्तातील सगळ्यात मोठी महामारी कोरोनाच्या रूपानं आपल्या जगावर त्याचं संकट आलं। या संकटात सगळ्यात मोठी महामारी जर कुठे झाली असेल तर आपल्या पृथ्वी तलाव झाली। तर ह्या महामारीमध्ये सगळ्यात जास्त जर कोरोनामध्ये जर कुणी काम केलं असेल लोकांना जगवायचं तर कोविड योद्धा म्हणून प्रत्येक गावातल्या आरोग्य सेविकांनी जीवाचं रान केलं। भावाभावाला बघत नव्हतं ह्या कोरोनामध्ये, कारण शेजापाजारी तर त्यांचा विषय तर खूप लांबचा, कारण या कोरोनामध्ये प्रत्येकाला आपल्या जीविताची भीती असल्यामुळे कोण कोरोना पेशंटच्या जवळ जात नव्हता। अशावेळी या आशा वर्कर, आरोग्य सेविका यांनी या सर्व लोकांनी आपले जेव्हा उदार होऊन आपली जी सेवा केली ह्या सेवेमुळं मला वाटतं या देशातील हजारो लाखो करोडो लोकांचं प्राण वाचलेत। तर यांचा सन्मान म्हणून उद्या येणाऱ्या 26 जानेवारी रोजी आपल्या 26 जानेवारीच्या झेंडावंदनला या लोकांचा योग्य ते सन्मान व्हावा व यांच्या हस्ते झेंडावंदन व्हावं अशी मी OBC हक्क परिषद यांच्यातर्फे विनंती करतो। आणि आमच्या मागणीचा सगळ्या तालुक्यातील सर्व ज्येष्ठ मंडळी, ज्येष्ठ नेते, सरपंच या सर्वांनी विचार करावा आणि योग्य ते सन्मान आरोग्य सेवन द्यावा ही विनंती। उद्या 26 जानेवारी या ध्वजवंदनाचा दिवस आहे आणि आपण पाहिलं की प्रत्येक गावोगाव सरपंच, मोठमोठ्या पुढारी वगैरे यांच्या हस्ते झेंडावंदन केलं जातं। आपण पाहिलं की या देशामध्ये महामारी मोठ्या प्रमाणात आली, लाखो करोड लोकांचे प्राण गेले आणि खऱ्या अर्थानं जर कुणी सेवा केली असेल तर डॉक्टर आणि परिचारिका म्हणजे नर्स, त्यांना आपण नर्स म्हणतो, तर ह्या लोकांनी जीवाचं रान करून स्वतःचा विचार न करता लोकांना वाचवण्याचा जीवापाड प्रयत्न केलेला आहे। स्वतःचा जीव धोक्यात घालून अशा प्रकारे लोकांचं प्राण वाचवण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस कष्ट केलेले आहे। काही लोकांचं सत्कार समारंभ झालेले आहेत, त्यांना योद्धा म्हणून त्यांना घोषित केलेलं आहे। तर असं एवढं मोठं काम करत असताना उद्याच्या 26 जानेवारीच्या झेंडावंदनासाठी अशा महिलांचा, अशा परिचारकाचा झेंडावंदन करून सन्मान करावा आणि सर्व देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये तर केलाच पाहिजे परंतु देशामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा जर सन्मान केला तर त्यांना अगदी बरं वाटेल, म्हणजे चांगलं वाटेल की बाबा आपण काहीतरी काम चांगलं केलं आणि आपला सन्मान झाला। अशा पद्धतीनं हे काम प्रत्येक गावोगाव करावं आणि सर्वांनी बाकीजण मागं थांबू त्या परिचारिकांना संधी द्यावी आणि सन्मान करावा एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। कोविडची अभ्यास चांगलं काम केले यांनाच उद्या झेंडावंदनाचा मान मिळावा। सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा शासकीय विभागांना सर्वांना ही कळलं पाहिजे आणि याचं महत्व कोविड योद्ध्यांनाच दिलं पाहिजे। यावेळी परिषदेचे सदस्य भीमराव काशीर, अनिल साळुंखे, महेश माने, सुशांत पाटील, मनोज यादव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। निर्भीड आणि निरक्ष बातम्यांसाठी बघत रहा वैश्यधरी न्यूज।